नमस्कार, के एम न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी निवृत्ती भोंग. वेगवन येथे भाजपा कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद. दिनांक 11/9/2015 रोजी काँग्रेसचे नेते, माजी आमदार व माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते भाजपमय झाला आणि कामाला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर आज वेगवन येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दशरथ कृष्णाजी यादव, भाजपाचे वासुदेव नाना काळे, ज्येष्ठ भाजप नेते वनवे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद व कार्यकर्त्यांची सभा बोलवण्यात आली होती. त्यामध्ये भाजपाने हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर म्हणून उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विजयासाठी सर्वांनी तन मन धरपून कामाला लागणे व विजयश्री खेचून आणावी असे आवाहन यादव वकील यांनी उपस्थितांना केले. त्याचबरोबर येणाऱ्या 14 तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या महाजन यात्रेच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी आपले मनोदुःख व्यक्त केले असून येणाऱ्या काळामध्ये इंदापूरवासियांना चांगले दिवस येतील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी दशरथ यादव, भाजपाचे वासुदेव नाना काळे, वनवे नाना, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना सौ पवार, ब्युरो चीफ, के एम न्यूज, इंदापूर, पुणे. दिग्वल तालुका इंदापूर येथे आज जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मेळावा झाला आणि त्या माध्यमातून त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपलं म्हणणं जनतेसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर आपण जाणून घेऊया नेत्यांचं म्हणणं काय सांगाल. यादव सर, काय सांगाल की पत्रकार परिषद आयोजित केली त्यामध्ये नेमकं म्हणजे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाजनादेश यात्रेचा या ठिकाणी राज्यामध्ये शुभारंभ केलेला आहे. उद्याच्या 14 तारखेला इंदापूर तालुक्याच्या पिगवण गावामध्ये दुपारी ठीक 12 वाजता ही महाजनादेश यात्रा येत आहे आणि त्याच्या नियोजनासाठी आम्ही तालुक्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक घेतली आणि आम्हाला इथं वेळ मुख्यमंत्री महोदयांनी थोडा जरी दिलेला असला तरी आम्ही ही इंदापूर तालुक्यातली भारतीय जनता पार्टीची जी यात्रा आहे या ठिकाणी आमदार हर्षवर्धन पाटील साहेबांनी कालच भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी इंदापूर तालुक्यातल्या पूर्वाश्रमीच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला असल्यामुळं आम्ही ही उद्याची जी महाजनादेश यात्रेची जी सभा स्वागत सभा आहे महाजनादेश यात्रेचा आयोग योगायोग आहे आणि आमचं तिकीटही या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी काल जाहीर केलेलं असल्यामुळं ही नाही म्हटलं तरी प्रचाराचीच सभा आहे असं म्हणलं तरी चुकीचं होणार नाही आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी तयारी करत आहोत. त्याचप्रमाणे आपले वासुदेव नाना त्यांचं म्हणणं झालं काय सांगाल नाना की आता महाजनादेश प्रचार यात्रा याबद्दल म्हणतात. उद्याच्या 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता महाजनादेश ही स्वागत सभा पूर्वी होते. म्हणजे महाजनादेश यात्रा ही प्रचारासाठी काढण्यापेक्षा महाराष्ट्रात गेली 5 वर्षामध्ये या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचे हिताचे जे निर्णय घेतले स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये जे प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याचा लेखाजोखा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडला जावा या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महाजनादेश यात्रा काढलेली आहे. त्याच्या 3र्या टप्प्यामध्ये आपल्याला अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असा हा दौरा राहील. त्याच्यामध्ये आपल्या भिगवणला स्वागत सभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता काल जो हा बदल झाला इंदापूर तालुक्यामध्ये यामध्ये थोडं इंदापूर तालुक्याचं भवितव्य काय बदल का असं तुम्हाला वाटतं?
या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये काल महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा इंदापूरचा एक आमदार तर वाढलेलाच असेल, परंतु इंदापूर तालुका हा मुख्य प्रवाहात 5 वर्ष नव्हता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला की इंदापूरसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा, परंतु आमदार म्हणून ज्या गोष्टी कमी पडल्या असतील त्यासुद्धा दुरुस्त करण्याची संधी उद्याच्या 5 वर्षीय कालखंडामध्ये इंदापूरला मिळेल. त्यामुळे इंदापूरचा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या नेतृत्वात काम करणार असेल तर जेवण कुणाचं का असणार, पण वाढप्या आपला असला पाहिजे. तर हा इंदापूरचा वाढप्या भारतीय जनता पार्टीचा असेल, त्याच्यामुळे इंदापूरच्या सर्वसामान्य माणसाचा फायदा होईल. आपले इथं आहेत ज्येष्ठ वर्गदादा, काय सांगाल बघा. हा जो एकंदरीत हा कारापूर होता राज्याचा आणि हा जो काल जो बदल झाला आहे त्याचा कितपत फायदा इंदापूर तालुक्याला. काल मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये जो प्रवेश झाला, आमचे आता नेतेच म्हणायला हरकत नाही हर्षवर्धन पाटलांचा, तर या प्रवेशामुळं इंदापूर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये सर्वच तालुका आणि सर्व स्तरावरील निवडणुका ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्याने विजयी असेल आणि भारतीय जनता पार्टीचाच तालुका या पुढच्या काळामध्ये होऊ शकतो असं माझं मत आहे. म्हणजे थोडक्याच्या कार्यकर्त्यांनी वज्र निर्धार केला की उद्याचा इंदापूर तालुका आपलाच असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आता कामाला जोमाने लागायचं आहे. कॅमेरा असल्यामुळं ही नाही म्हटलं तरी प्रचाराचीच सभा आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी तयारी करत आहोत. अच्छा, त्याचप्रमाणे आपल्या इथं आहेत वासुदेव नाना, तर त्यांचं म्हणणं जाणून काय सांगाल नाना, ही जी आता आज एक यादव सर म्हणतात की उद्याची महाजनादेश प्रचार यात्रा, याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा. उद्याच्या 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता भिगवण येथे होणारी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेनिमित्त स्वागत सभा होणार आहे. ही स्वागत सभा निवडणुकीच्या पूर्वी होते, म्हणजे महाजनादेश यात्रा ही प्रचारासाठी काढण्यापेक्षा महाराष्ट्रात गेली 5 वर्षांमध्ये ह्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचे जे निर्णय घेतले, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये जे प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याचा लेखा जो का महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडला जावा या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महाजनादेश यात्रा काढलेली आहे. त्याच्या 3र्या टप्प्यामध्ये आपल्याला अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असा हा दौरा राहील. त्याच्यामध्ये आपल्या भिगवणला स्वागत सभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता काल जो हा बदल झाला इंदापूर तालुक्यामध्ये, यामध्ये पुढे इंदापूर तालुक्याचं भवितव्य काय बदलेल का असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये काल महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा इंदापूरचा एक आमदार तर वाढलेलाच असेल, परंतु इंदापूर तालुका हा मुख्य प्रवाहात 5 वर्ष नव्हता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला की इंदापूरसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा, परंतु आमदार म्हणून ज्या गोष्टी कमी पडल्या असतील त्यासुद्धा दुरुस्त करण्याची संधी उद्याच्या 5 वर्षीय कालखंडामध्ये इंदापूरला मिळेल. त्यामुळे इंदापूरचा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या नेतृत्वात काम करणारा असेल तर जेवण कुणाचं का असणार, पण वाढप्या आपला असला पाहिजे. तर हा इंदापूरचा वाढप्या भारतीय जनता पार्टीचा असेल, त्याच्यामुळे इंदापूरच्या सर्वसामान्य माणसाचा फायदा होईल. आपले इथं आहेत ज्येष्ठ वनवे दादा, काय सांगाल दादा. हा जो एकंदरीत ह्या घडामोडी होतात राजकारणामध्ये आणि आज जो काल जो बदल झाला आहे त्याचा कितपत फायदा इंदापूर तालुक्याला होईल? काल मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये जो प्रवेश झाला, आमचे आता नेतेच म्हणायला हरकत नाही हर्षवर्धन पाटलांचा, तर या प्रवेशामुळं इंदापूर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये सर्वच तालुका आणि सर्व स्तरावरील पुढची निवडणुका ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने विजयी असेल आणि भारतीय जनता पार्टीचाच तालुका या पुढच्या काळामध्ये होऊ शकतो असं माझं मत आहे. म्हणजे थोडक्याच्या कार्यकर्त्यांनी वज्र निर्धार केला की उद्याचा इंदापूर तालुका आपलाच असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आता कामाला जोमाने लागायचे. कॅमेरामन गणेश देवकादेसह, मी निवृत्ती भाऊ, KM News, भिगवण.